आता बघा, पालकमंत्री पद हवंय, दिल्लीला जायचंय. ग्रामपंचायतीला कुणाला तिकीट वाटू, दिल्लीला जायचंय. मंत्रीपद कुणाला मिळणार, दिल्लीला जायचंय. दुधाला किती भाव द्यायचाय, दिल्लीला जायचंय. कांद्याला किती भाव पडला तरी दिल्ली तुम्हाला ऐकत नाही. अरे कशी ऐकत नाही, मग सत्तेमध्ये आत ना. मग आता माफी मागताय की हो कांद्याचा भाव सगळा पडला होता त्याच्याबद्दल माफी. अरे खून केल्यानंतर माफी मागून उपयोग काय त्याचा? कांदा तर गेला, पाकिस्तानचा कांदा विकला गेला, आपला मागे राहिला. का आत्ता माफी मागून कांद्याबद्दल काय उपयोग? मी एक वर्ष बोलत होते कांद्यासाठी, एक वर्ष माझं रोज भांडण व्हायचं त्या पियुष गोयल बरोबर. मी पियुष गोयलांना म्हणायची की तुमचा निर्णय चुकीचा घेतलाय, जाऊ दे ना कांदा बाहेर काढायचं, तर काय तुम्हाला अडचण आहे? आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला दोन पैसे जर मिळत असतील तर कांद्याला भाव काय तुम्हाला फरक पडतोय? पियुष गोयल म्हणायचे काय नाही. असं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं ना, सगळी दिंडोरी नाशिक सगळं हरले. 31 सीट आल्या, खरं 32 आल्या, 1 कोटी 50 मतांनी काय दिली.